लक्ष्मण ते पाहुणे यायच्या आधी चादर बदल आणि हे पण बदलायचं. हो ते हो ते वरच बदलायचंय. चांगलं दिसेल ना हे जरा. काय काय झालं? तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? काय? नाही अग, आज लवकर आलीस ना तू, बरं वाटलं. अग ते पार्लरचं सामान आणायला जायचंय मला, म्हणून लवकर आले. मी आवरून घेते आणि लगेच निघते. काय करायचं? ही नक्की ओमला भेटायला चालली. वहिनी आता मी बघते काहीतरी. सुमन काम कर, तू भाऊजींना आहे ना त्या पाहुण्यांसाठी काहीतरी खायला आणायला पाठव. मी बघते काय करायचं. पिशवी इकडेच हे बदलायचं, लक्षात ठेव. अहो अहो ऐका ना, जरा समोसे आणि जिलेबी घेऊन ये ना. जिलेबी कशाला? सांगते तेवढं ऐका ना, घेऊन या पटकन. हे घ्या. तुझं ना काही कळत नाही मला. मी जा. तेवढं काम होतं ना पार्लर मध्ये दिवसभर. मी दिवसभर उभी आहे माहिती आई, पण आता काय करणार? सामान संपलंय म्हणल्यावर जायला लागेल ना, म्हणून जावंच लागेल. अगं खरंच पर्यायच नाही. स्वीटू ऐक ना. काय ग? मी ना हे तुझ्यासाठी, हे बघ ना, हे कानातले खास मी तुझ्यासाठी आणलेत. हे घाल ना, छान दिसत. थँक यू. आई आज खुश दिसते. ओम येणार आहे भेटायला. गप्प बस. बाबा गाऊ आवडलं का ग? हो. माझी मॅच आहे. ऐक ना, तू केस जरा विंचर ना, छान विंचर जरा. हो. आणि ती टिकली मॅचिंग लाव ना. नाही आहे, ही चांगली दिसते. ही असू दे. पाणी दे. हो हो थांबा ना जरा. ए सुमन त्यांना पाणी दे ना. हो दे. ए स्वीटू ऐक ना, तू तुझी चेन घालतेस का? ही कुठली चेन आहे? ही चेन तुझी आहे? कधी घेतलीस? नाही बरेच दिवस झाले. मी विकते. कुणी दिली? कुणी द्यायला कशाला हवी? मीच घेतली अग. परवा त्या एक मावशी आल्या होत्या विकायला पार्लर मध्ये, त्यांनी मी त्यांच्याकडनं घेतली विकत. दिसायला फक्त महाग आहे. हा बाकी स्वस्तच आहे. हो का? हा छान आहे. जा पटकन आवरून घे. हो मी आवरते. काय काय हॅलो काय ग तुमच्या दोघींचं काय चाललंय? मी काय ग स्वीटू तयार होऊन कुठे चाललीस? अहो थांबा ना जरा, तू आवर पटकन. जा 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 जा. हो पटकन. मी तिला कुठेही पाठवत नाही. स्वीटूला बघायला मुलगा येतो. आई आलेस?
मी तुझ्या सुनेला जरा भेटून येतो. हो का? स्वीटूला भेटायला चाललायस तू? हो थांब, मी पण येते. खूप दिवस झाले स्वीटूला भेटले नाही, तिला बघितलं नाही. तू भेटलीस ना आताच. स्वीटू इतकी गोड आहे ना की तिला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय चैन पडत नाही. मी येते. बर चल. अरे नाही येते मी. मी नाही येणार आहे तुमच्या दोघांच्या मध्ये. किती चिडतोयस पण ना आई. एवढं तर चिडव ना तिला. बर ठीक आहे, जा 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 जा, नीट जा. हो यो, ठीक आहे, बाय बाय. अरे आई तू आलीस. आपली बोर्ड मीटिंग होती ना. हो हो. अगं नाही तायडे, झाली मीटिंग. तुला जरा उशीर झाला ना यायला म्हणून. मीटिंग झाली माझ्याशिवाय मी नसताना. काही ऐक ना. अगं मला माहित नव्हतं तू कधी येणार आहेस, कुठे आहेस. तो मी माहित. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला माझी गरज राहिली नाही. अगं असं काय करतेस? अगं असं काही नाही. इट्स ओके, मी पण गंमतच केली. आता मी नसताना मीटिंग मध्ये काय झालं, मी नसताना तुम्ही नक्की कुठले डिसिजन घेतले, मीटिंगचे मिनिट्स मला सांगायला हवीत ना. मॅम इथेच आहे सर. हे काय? मॅम हे काय आहेत ना, याच्यात मिनिट्स आहेत. मॅम आपण केलेले सगळे प्लॅन्स ओम सरांनी चेंज केलेले आहेत आणि आपल्या प्रॉडक्टचे रेट सुद्धा खूप कमी केलेत. ताई मी जरा संध्याकाळी डिस्कस करू तुझ्याशी. ओके, मी आलोच जाऊ. ओम अरे हा आपला व्यवसाय आहे. दिस इज आवर बिझनेस. तुझी आई इथे, मी इथे, मग आता याच्याशिवाय तुझं दुसरं इम्पॉर्टंट काम काय आहे बाहेर? नाही बघ, मी नसताना तुम्ही मीटिंग केली, मला फोनही केला नाही, काही डिसिजन घेतलेत महत्वाचे. सो आता जे काही घडलं ते मला सांगितल्याशिवाय तू इथून जायचं नाही. अर्जंट येतो प्लीज. अगं पण तायडे काय आहे, माझंच काम आहे, ते मी ओमला सांगितलंय. मोहितला सांग ना, तो करेल काय रे. हा येस मॅम, मी करतो ना. सांगा मॅम काय काम होत. अरे नाही इट्स ओके मोहित, मीच करतो ते काम. ताई आपण पटकन डिस्कस करूयात. दॅट्स लाइक अ गुड. यस काय ओम, हे महत्वाचंच काम आहे ना. ऑफकोर्स ऑफकोर्स, हे सगळ्यात महत्वाचं काम. सो टेल मी व्हॉट आय. मॉम मॉम तू भी काय बस. अगं इट्स ओके. हो बस तू बस. हो बस दोन मिनिट ना. हे बघ ओके, सो ही आपली प्रॉडक्टची लिस्ट आहे. चाललंय तुझं निदान स्वीटूला कल्पना तर दे. अगं गप्प बस काय, तिला सांग ना. तिला सांग तरी निदान तिला मुलगा बघायला येतोय, तिला तिचं मत तर कळू दे आपल्याला. गप्प बसाना आत येते. तुझ्याशी गोड बोलून प्रेमाचं नाटक करून तिला हे घाल ते घाल करून त्या मुलाला दाखवण्यासाठी तयार करतेस ना. तुला काहीच कसं वाटत नाही? काय वाटेल, माझी मुलगी बिन लग्नाची घरात बसली. लग्न व्हायचं तेव्हा होईल. त्याची काळजी करू नकोस बाप म्हणून. मला सुद्धा तिची काळजी आहे, पण ही फसवा फसवीची नाटक नको. तुझं हे जे काही चाललंय ना ते मी त्याला सांगणार आहे. स्वीटू हे स्वीटू काय तुम्हाला शपथ आहे? गप्प बसा, घालू नकोस. तिला कळायला पाहिजे स्वीटू काय करते ना, ते तिच्या भल्यासाठी करते. तिचं भलं मलाही कळतं स्वीटू. मला शपथ आहे माझी, नाही तर मरून जाईन. हा दादा हाक मारलीत ना. अगं काही नाही ग, माझी स्वीटू किती गोड दिसते, दृष्ट काढ तिची असं म्हणत होते ते. स्वीटू तू साडी नेसलीस ना तर अजून सुंदर दिसशील. नेसतीस का? अग साडी नाही का ग सुमन? हो वहिनी, स्वीटूला शोभून दिसते ना साडी. हो नेसतीस का ग? अग मला सामान आणायला बाहेर जायचंय, ती साडी माझ्या पायात येईल आणि मला बरोबर चालता पण येणार नाही.
बाहेर पण पाऊस आहे, चिखल आहे, सगळा नको. मला उशीर होतोय आई, मी निघते पटकन. हा ए स्वीटू, ऐक ना आज ना तुझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय ग मला. सगळ्यांसाठी टाकतेस, पण आता मी अग तुझ्या हातचा चहा मला खूप आवडतो, हे पण घेतील. मला चहा नकोय. आम्ही घेऊ. करतेस का सगळ्यांसाठी आई? मला अग ऐक ना, आणि एक काम कर, 2 कप जास्त. बर ठीक आहे, मी करते, पण जास्त कशाला? कोणी येणार आहे का? काय ग? अग काही नाही ग, भाऊजींना संध्याकाळी चहा जास्त लागतो ना, मग स्वयंपाक करताना गॅस मोकळा राहत नाही, म्हणून आधीच करून ठेवला ना, तर पटकन गरम करून देता येतं ना. हो ना. ठीक आहे ठीक आहे, मी करते ना, मी करते. तू इथे काय करते? ओम दादाला भेटायला जायचंय ना, जाऊ, वाट बघत असेल तू. हो हो. पण आई माझ्याशी खूप दिवसांनी इतक्या प्रेमाने वागते रे चिन्या. हा म्हणजे आज तिने तोंडा डोक्यावरून हात फिरवला, माझी दृष्ट काढली. मला हे मिस नाही करायचंय. ठीक, मी बाहेर आणते चहा. चहा 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 तयार आहे दादा. बर आई चहा. हा मी निघते, मला खरंच उशीर होतो. काय तू सुद्धा बस ना आमच्या बरोबर चहा घ्या. पण बस अहो, बस 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 ग, बस ग, बस हे घे, तू घे घे ग, तू मन देईल मला. घे ना घे ना, चहा घे. आई तुला काय झालंय? काय झालंय मला? नाही नाही, मी काही वेगळं वागते का? हा वहिनी घ्या ना तुम्ही चहा. हो घे ना. अहो काय, किती वेळ तुम्हाला यायला? काही एवढी घाई आहे, कोण येणार आहे का? अरे वा, चहाचा कार्यक्रम मस्त. या या या. आलं ना एवढा आत मी. नाही नाही भाऊजी, तुम्ही इथे या ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचीच वाट बघत होत. हो का? हो या ना, या 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 असं या. बस नमस्कार. नमस्कार, हे माझे मिस्टर, माझे धीर. नमस्कार. आणि ही माझी जाऊ. नमस्कार. बहिणी पाणी. हो हो घ्या. घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही. पण ताई खरंच तुमचे खूप खूप आभार, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या मुलीला बघायला आला. हो हो. काकी मुलीला बघायला म्हणजे ते मला बघायला आलेत लग्नासाठी. मी काय विचारते काकी,
तुला माहिती होतं हा हळू बोल ना बाळा मी का हळू बोलू तुझ्या प्लेट घे मी नाही नेणार घे ना स्वीटू मी नाही घेणार तू मला आधी सांग आमची स्वीटू ना फार गुणाची आहे आणि स्वयंपाकात तर सुगरण आहे अहो इतकी शिकली आहे ग्रॅज्युएट आहे तरी पण घरची सगळी कामं करते तुम्हाला सांगते ताई लग्न होऊन तुमच्याकडे आली ना तर तुम्हाला काहीच करू देणार नाही ती बघा अहो 300-300 चपात्या लाटते अरे बापरे पण एकाच वेळेला तेवढ्या खात नाही ना मस्करी करते त्याच काय माझा स्वभाव जरा जोकिंग आहे आमच्या गट्टूला म्हणजे अभिषेक अहो याला पण खाण्याची भारी हौस आहे ती करत करत जाईल आणि हा खात खात जाईल म्हणजे दोघांचं चांगलं जमेल हो होय नक्की जमेल पण खाऊन खाऊन दोघांची साईज वाढायला नको अहो पण आहे कुठे तुमची स्वीटू लपून ठेवली आहे का बोलवा तरी हो हो बोलवते चल बहिणी सगळं तयार आहे हो बर चल 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 ते मला बघायला येणार आहेत म्हणून घरात थांबवत होतीस ना मला बिटू चल ते थांबलेत त्यासाठी एवढ्या प्रेमाने वागवत होतीस मला तू बिटू चल ना त्यांना भेटाय का नाही सांगितलं मला मला का नाही सांगितलं ते येणार आहेत म्हणून सांगितलं असतंस तर थांबली असतीस गेली असतीस ना त्या ओमला भेटायला स्वीटू मी जे काही करते ना त्यात तुझं भलं आहे राजा विश्वास ठेव ना माझ्यावर बघ गपचूप बाहेर जा त्या मुलाशी हसून बोल नीट वा मी नाही येणार आहे बाहेर स्वीटू हे लग्न जुळलंच पाहिजे चल वा अगदी सालस आहे हो तुमची मुलगी एका बाबतीत दोघांचा गुण जुळलाय बरं का कोणत्या बाबतीत अहो माझ्या मुलाचं नाव गट्टू आणि हिचं नाव स्वीटू दोघांमधला टू टू बाकी जुळतोय हो अगदी बरोबर काय रे आवडली का खूपच त्याला समोसा नाही चालणार आज उपवास आहे ना त्याचा चहा समोसा काही नाही घेणार तो विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते तू पण विचार ग दिसायला तसा थोडा बावळट दिसतो पण हुशार आहे हा ग्रॅज्युएट झालाय आणि चांगल्या कंपनीत जॉब करतो हो का अरे वा अगदी व्यवस्थित पगार आहे आणि खरं सांगू का याच्या जाडेपणामुळे याचं लग्न जमत नाहीये म्हणून आमची कुठली अटही नाहीये उलट आता तर काळजी वाटते की आम्हालाच हुंडा द्यावा लागतोय की काय जोकिंग ताई एक मिनिट थांब स्वीटूला इन्फॉर्म करतो की मला यायला उशीर होणार आहे नाही तर ती वाट बघत बसेल अच्छा म्हणजे हे महत्वाचं काम होतं बाहेर नाही नाही मी आलोच
पाहिलं ती मीटिंग महत्वाची, ऑफिसची मीटिंग नाही. सॉरी.